राजमाता जिजाऊ जैविक शेतकरी गट बाळ समुद्र तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा। आज आम्ही आमच्या गटामार्फत ताजा लिंबोळीचा लिंब अर्क कसा तयार करायचा, हा लिंबोळीचा अर्क कच्च्या लिंबोळीपासून तयार करण्यात येत आहे। तरी आपल्याला लिंबाचं सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे लिंबाचं काय कार्य आहे। लिंबापासून एक ॲजेक्ट्रिन नावाचं एक विषारी रासायनिक घटक याच्यामध्ये आहे आणि हा रासायनिक घटक आपल्या शरीराला म्हणजे काही वीजबाधा होऊ शकत नाही। प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, कच्च्या लिंबुळ्या गोळा करून आणा आणि 10 किलो लिंबुळ्यापासून आपल्याला 20 लिटर पाणी टाकायचं आहे। जितक्या आपण लिंबुळ्या आणसाल, 10 किलो आणल्याच्या नंतर 20 लिटर टाकायचं, 5 किलो आणल्याच्या नंतर 10 लिटर पाणी टाकायचं आणि 10 किलोला त्याच्यात 300 ग्रॅम गुळ टाकायचं आहे। 10 किलो लिंबुळ्यासाठी 300 ग्रॅम गुळाचं पाणी करून घ्या किंवा गुळ तसा टाका, काही अडचण येणार नाही। प्रथमतः आपल्याला हा लिंबुळीचा अर्क असा तयार करायचा आहे। आता सध्या रिकामपणाचे दिवस आहेत। आज आपण हा लिंबुळीचा अर्क तयार केल्याच्यानंतर आपल्याला ऐन पेरणीच्या पहिल्या फवारणीत हा लिंबुळी अर्क आपल्याला उपयोगात येणार आहे। हा लिंबोळीचा अर्क कोणत्याही कीटनाशक सोबत चालतो, याला कोणत्याच प्रकारची एक्सपायरी नाही आणि आज आपलं सध्या रिकामपण आहे। आणि माझी कळकळीची विनंती आहे की मला ज्या पद्धतीत जैविक शेतीची काय अडचण येते हे मला माहीत आहे, म्हणून आज प्रत्येक आपला जैविक शेतकरी असेल, रासायनिक आपलं जैविक शेतकरी असेल, सेंद्रिय शेतकरी असेल किंवा नैसर्गिक शेतकरी असेल, यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत हे माझं ध्येय आहे। त्यानुसार आपण लिंबुळीचा अर्क बनवत चला। याच्या फवारणीचे फायदे असे आहेत की आपल्याला डायरेक्ट आळी मारायची नाही, पण आपल्या शेतात आळी येऊ नये म्हणून आपल्याला या लिंबोळी अर्काचा फवारणी करायची आहे। तरी यानं संपूर्ण आपलं झाड कडू होणार आहे आणि आपल्या जमिनीवर खाली आपल्या औषधाचे थेंबही पडले तर त्याचे ड्रेचिंग होणार आहे, म्हणजे याच्यात आपला कोणताच तोटा नाही, फायदाच आहे। सर्व मंडळीनं असे केल्याच्यानंतर फवारणी करून घ्या। झिरो बजेट खर्चामध्ये आपल्याला लिंबुळी आणता येते। लिंबुळी आपल्या शेतात कुठेही उपलब्ध आहे आणि लिंबुळीची पेस्ट अशी तयार करा की एक तर हलबित्यानं तयार करा, नाहीतर ही ग्लँडर मशीन आहे गहू काढायची कुरड्यासाठी, हिचा आम्ही नेहमी उपयोग करत असतो, पण ट्रायल म्हणून काल यानं लिंबुळी काढून पाहिली, एकदम चांगली अशी लिंबुळी तयार झाली आणि याचा रस आता तुम्ही सुद्धा पाहत असाल की हा रस याच्यातून असा पडत आहे, म्हणजे एवढी लिंबुळी याच्यातून बारीक झालेली आहे। तरी याला काही जास्त मेहनत आपल्याला लागत नाही। हा लिंबुळी अर्क आपल्याला बाजारातून इकत आणायचा म्हणलं तर 250-300 रुपये लिटरचा लिंबुळी अर्क आपल्याला आणावा लागतो आणि त्याच्यात काय वापरतात काय नाही वापरत हे आपल्याला काही माहीत नसते। तरी सगळ्यांनी असा लिंबुळी अर्क तयार करून घ्या। आणि याची फवारणीची पद्धत अशी आहे की आपल्या भाजीपाल्यासाठी 50-60 मिलीपासून सुरुवात करायची आहे। जसं जसं आपलं पीक मोठं होत चालेल त्यानुसार आपल्याला याचे मिली वाढवायचे आहेत। आणि कडधान्य कपाशी याच्यावर बोंडअळी येऊ नये म्हणून आपल्याला याची 100 मिलीपासून सुरुवात करायची। जसं जसं आपलं पीक मोठं होत चालेल त्यानुसार आपल्याला यात 200 मिलीपर्यंत जायचं आहे। 200 मिलीची फवारणी करा। शेवट यानं आपली गुलाबी बोंडअळी येणार नाही। आम्ही याचे स्वतः रिझल्ट घेतले आहे। जबरदस्त असं चांगल्या क्वालिटीचा लिंबुळी अर्क आपल्याला घरच्या घरी झिरो खर्चामध्ये तयार करू शकता। धन्यवाद। धन्यवाद। लिंबुळीचा अर्क असा बनवायचा आहे की ही 15 किलो लिंबुळी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 30 लिटर पाणी टाकायचं आहे आणि हा लिंबुळीचा अर्क तयार करून एखाद्या टाकीच्या ड्रममध्ये प्लास्टिकच्या ड्रम किंवा अशा ह्या कॅनी आहेत 15-15 लिटरच्या, या कॅनीमध्ये
ओतायचा किंवा 100 मिली 50 मिली जे आपले लिटर जे टाकी जरी आपले त्याच्यात आपण टाकून घेऊ शकता आणि हा लिंबूळार आपल्याला 22 दिवसात एक चांगला क्वालिटीचा तयार होईल टोपले घेऊन घ्या टोपले घेऊन घ्या वही टोपले घेऊन घ्या जी बोलणं चालू आहे तुमचं आणि याच्यामध्ये हे गुळाचं पाणी आपण पिलेलं आहे याच्यात गुळ आहे व्हिडिओमध्ये गुळ दिसतच आहे तर 15 किलो लिंबूळीसाठी 30 लिटर पाणी आणि याला 450 ग्राम गुळाचं पाणी केलं आहे 450 किलो 450 ग्राम गुळ घेऊन हे पाणी तयार केलं आणि हे आता याच्यात टाकत आहे टाकल्याच्या नंतर हे चांगल्या पद्धतीत डवळून घ्या मिक्स करून घ्या आणि ज्या वेळेस आपल्याला फवारणी करायची त्यावेळेस कपड्याच्या साह्याने याला गाळून घ्यायचं आहे काही अडचण आल्यास माझ्या मोबाईलवर मला फोन करा माझा मोबाईल नंबर 91 58 90 27 79 तो असा लिंबुळी अर्क तयार करून आपल्याला या कॅनमध्ये ओतायचा आहे